मी म्हणतो माय बरं, मी म्हणतो तुमचं बरं, पण मला सांगा काही आहे का खरं नाही. आणि तीन तीन मजले बांधून बसले घरं, आता बायाच्या हातात गेले दोर. बरोबर. आणि 35-35 वर्षाचे हुंडाले पोरं त्याच्या घरात काही पडतील हार. ओके. हा शेतकरी वावरात राबून राहिला, त्याला सतावून राहिले जनवार. आणि एवढे सीसीसी कॅमेरे चालू आहेत, तरी चोरी करूनच राहिले चोर. म्हणतो आहेच बरं. होतं बरं. कुठपर्यंत होतं बरं? जिथपर्यंत घरात होते गाई म्हशी ढोर तिथपर्यंतच होतं बरं. आता बिघडलंय सार. दिवसा तपते ऊन, संध्याकाळी थंडगार वार. माणूस जपते कायच्या आशावर आणि जाते पाशावर. पण तुम्ही लोकांनी तर आशावर आज शेतकरी चढून राहिले फाशावर. ना म्हटलं बायका लेकरं ठेवता कोणाच्या भरोशावर. म्हणून म्हटलं ताव द्या मिशावर आणि पहिला हक्क आहे तुमचा या देशावर, पण चढू नका त्या फाशावर. एक जन्माने शेतकरी पिते देशी म्हणून घेते म्हणे फाशी. मी म्हटलं कोण नाही पेट देशी. ज्याच्या घराचा येशी त्याच्या हाताचा बीडची शिशी. आणि ज्याच्या घोटावर नाही मिशी तो बी रातच्या बेरबार मध्ये जाऊन पेते देशी ओशी. आणि एक तारीख आली की त्याची बायको करते कशी त्या कशी. मग शेतकरी काऊन घेऊन राहिला फाशी. एकाच पाण्यानं होते अशी तशी म्हणूनच शेतकरी घेऊन राहिला फाशी. आपलं गरीबाचं कसं आहे, बायको धरते एकादशी, नवरा पिते तशी, तरी घरात आहेच खुशी.